महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं हा दिलासा दिलाय. आदर्श घोटाळ्याप्रकरणी राज्यपालांनी दिलेले चव्हाणांच्या चौकशीचे आदेश बेकायदेशीर ठरवत हायकोर्टानं हे आदेश रद्द केलेले आहेत, त्यामुळे आता हा खटला सुरू असलेल्या सीबीआय कोर्टातही चव्हाणांना दिलासा मिळणार आहे. आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या 3 नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचं समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010 अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. तत्कालीन काँग्रेस सरकारला यावरून मोठी नामुष्की सहन करावी लागली होती. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचंही चव्हाण यांनी आरोप केला होता. आपल्या विरोधामध्ये खटला चालवण्यासाठी किमान घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्या गेल्या पाहिजेत असा युक्तिवाद चव्हाण यांनी केला होता. दरम्यान ऑक्टोबर 2010 आदर्श सोसायटी घोटाळा उघडकीस आला तेव्हा देशभरात एकच खळबळ उडाली होती. या घोटाळ्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप असल्यानं अशोक चव्हाण यांचं सरकार काही दिवसातच गडगडलं होतं. Today the High Court has struck down the sanction of the governor primarily on the ground that the material that the sanctioning authority considered was not material in the eyes of law. It was not material collected in the course of investigation. It is not material that can be converted into evidence in the course of the trial. So whilst the governor certainly has the jurisdiction to review an earlier decision, it must be only on the basis of fresh material collected in the course of investigation. तर आपण पाहतोय अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आदर्श प्रकरणी ज्यांनी पीएल दाखल केली होती ते प्रवीण वाटेगावकर सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत. वाटेगावकरजी, स्वागत आपलं महाराष्ट्र वनमध्ये. आपण पाहतोय की अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि राज्यपालांनी दिलेले चौकशीचे आदेश हे बेकायदेशीर आता ठरलेले आहेत. आपली प्रतिक्रिया काय आहे याच्यावर? मुळात दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. राज्यपालांनी चौकशीचे आदेश दिले नव्हते, राज्यपालांनी खटला चालवायला परवानगी दिली होती. यापूर्वी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी त्यावेळच्या राज्यपालांनी खटला चालवायला नकार दिला होता आणि त्या राज्यपालांची ऑर्डर घेऊन जेव्हा सीबीआय ट्रायल कोर्टात गेली होती की आम्हाला अशोक चव्हाणांचं नाव वगळू द्या, त्यावेळेला कोर्टाने राज्यपालांची ऑर्डर जुगारून अशोक चव्हाणांचं नाव वगळायला नकार दिला होता. याचा अर्थ आजच्या तारखेला अशोक चव्हाण यांच्यावरती खटला चालवायला कोर्टाने स्वतःच्या अधिकारात पत्करलेला आहे. त्यावरती अशोक चव्हाण हायकोर्टात गेले, हायकोर्टाने ट्रायल कोर्टाची ऑर्डर कन्फर्म केली, आता ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. दरम्यान सरकार बदललं आणि नवीन सरकारच्या राज्यपालांनी खटला चालवायला परवानगी दिली. आजची जी ऑर्डर आली आहे ती अतिशय मर्यादित स्वरूपाची आहे आणि आता जे त्यांच्या वकिलांनी सांगितलं की नवीन राज्यपालांनी जी परवानगी दिलेली आहे ती बेकायदेशीर ठरवलेली आहे. पण लक्षात घ्या की ऑलरेडी कोर्टाने अशोक चव्हाणांच्या विरोधातल्या पुराव्यांचा कॉग्निझन्स घेऊन त्यांची खटला चालवणार आहे हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं चॅलेंज सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. जोपर्यंत ते चॅलेंज अशोक चव्हाणांच्या बाजूने होत नाही तोपर्यंत अशोक चव्हाण सुटले त्यांना दिलासा मिळाला असं म्हणणं 100% चुकीचं आहे. वाटेगावकरजी, आपण या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि आपण पाहतोय की आता काही का असे ना, पण मुंबई उच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे की राज्यपालांनी जे आदेश दिलेले होते ते बेकायदेशीर आहेत आणि त्यामुळे हायकोर्टानं हे आदेश रद्द केलेले आहेत. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हायकोर्टाच्या आत्ताच्या या आदेशांवर? नाही, हायकोर्ट आत्ताचा हायकोर्टाचा जो आदेश आहे तो बरोबरच आहे. कारण जसं माननीय हायकोर्टाने म्हटलेलं आहे की जो नवीन पुरावा, समजा अगोदरच्या राज्यपालाने एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांच्यासमोर नवीन पुरावा यायला पाहिजे. तो नवीन पुरावा हा तपासाच्या माध्यमातून यायला पाहिजे. तपासाच्या माध्यमातून पुरावा न आणता भाजप सरकारने स्वतःच्या राजकीय हेतूने स्वतःच अपॉइंट केलेल्या राज्यपालाच्या कर्वे काँग्रेसच्या नेत्याच्या विरोधात हे नकोटे धंदे केले होते ते कोर्टाने इलिगल ठरवलेले आहेत. त्यामुळे आजचा कोर्टाचा निकाल बरोबरच आहे. काही प्रमाणात अशोक चव्हाण यामुळे राजकीय विजय सेलिब्रेट करू शकतात
पण कायदेशीर रित्या ते अजूनही अडचणीत आहेत. धन्यवाद वाटेगावकर जी आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल आणि दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय आपल्यासोबत प्रवीण वाटेगावकर होते ज्यांनी याचिका दाखल केलेली आदर्श घोटाळ्या प्रकरणी. आणि आज आपण पाहतोय की मुंबई उच्च न्यायालयाला जो आज एक दिलासा दिलेला आहे, राज्यपालांनी जे आदेश दिले होते ते बेकायदेशीर मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलेले आहेत, त्यामुळे हे आदेश रद्द केलेले आहेत मुंबई उच्च न्यायालयानं. आणि यामुळेच आता अशोक चव्हाण यांना दिलासा मिळालेला आहे.